भाऊजी किंमत कधी काढली का विकणार आहात का आणि किंमत काढली का? विकायचं तर नाही हा, पण आता कोल्हापूरला गेलो होतो कनेरी मटला, बर तिथं 4 लाख रुपयाला मागून गेलो. 4 लाख रुपयाला मागितलं? विकायचं नाही आम्हाला. बर, म्हणजे नक्कीच 4 लाखाच्या पुढचं जे असं किंमत असायला पाहिजे. आणि एक साधी मोठी कार सांभाळणं दरवाजामध्ये एक साधारण गोष्ट आहे, एवढं मोठा बैल सांभाळणं फार मोठी गोष्ट आहे. याच्या मागं 2 माणसं 24 तास असतं. 2 माणसं सांभाळायला याला. रावण किती वजन आहे ते तुम्हाला या तक्त्यामध्ये दिसल. जवळजवळ 1 टन वजन आहे ते रावणाचं आणि उंची 6 फूट, लांबी जवळजवळ 8.5 फुटापर्यंत आहे. त्याच्याबद्दल त्याची माहिती आणि सर्व काही आपण त्याच्या मालकाकडून जाणून घेऊ. हो, राम राम. राम राम. आपलं नाव सर? अजय विश्वनाथ जाधव, सुनेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आपण एवढं जे उत्कृष्ट असं पारितोषिक जर पाहतो, लिस्ट पाहिली आपण, तर किती लिस्ट किती पारितोषिक रावणाला मिळालेले आहेत तुम्ही बघत असाल. आणि रावण म्हणजे तुम्हाला जर ऐटदार आणि रुबाबदार बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. जवळजवळ उंची किती भविष्य? 6 फूट. 6 फूट आणि वजन 1 टन. 1 टन. किती दाताचा आहे आता? आता 4 दाताचा आहे, 3 वर्ष वय आहे याचं. फक्त 3 वर्ष? बर, म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर आपला शब्द कमी पडतात बोलायला, असा हा रावण दिसतोय. याचं वैशिष्ट्य सांगा ना भाऊ, या जातीचं काय? ही जात शेतीकामासाठी खूप चांगली उत्कृष्ट आहे. वजन वाहतुकीला एकदम चांगली आहे. आणि आपल्या इकडच्या वातावरणात उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही सूट चांगली आहे आपल्याकडे? हो, सूट कोणत्याही वातावरणात तिला काही होत काहीच होत. म्हणजे जे काही उन्हाळ्यामध्ये बैलाला त्रास होतो चालण्याला वगैरे, काम केलं तर तसं याला काही. आणि माझ्या मते ही जात जी आहे ही जे काही तोफा होत्या तोफा या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर न्यायला वापरत होते असं मी ऐकले. हिलाल कंदार होता असं या जातीचं वैशिष्ट्य आहे. आणि फक्त 3 वर्षात हा होईल, पण याची वाढ जी आहे ती आता थांबलेली आहे का अजून होईल? अजून होईल. अजून होईल? अजून अर्धा फूट तरी वाढेल. किती फूट वाढेल? अजून अर्धा फूट. अजून अर्धा फूट. वा, जबरदस्त. तर आता हा जो आहे तो आपल्याला भरवण्यासाठी ठेवलेला आहे का? हो, भरवण्यासाठी किती चार्ज केला जातो? 500 रुपये एका गाईला. फक्त 500 रुपये? बरं, तसं जर पाहिलं तर याचा दिवसाचा खर्च फार असेल. थोडा 5 लिटर दूध सकाळी संध्याकाळी 5-5 लिटर. बरं, 10 लिटर दूध? 10 लिटर. अंडी गावरान अंडी 5 अंडी सकाळी. बरं, आणि गोड तेल 100 ग्रॅम. बरं, सकाळी. एवढ्याचा खुराक आहे, पहिल्यापेक्षा जास्त खर्च आहे. बाकी मग सरकीची ढेप, पीठ, चुन्नी, आलं आलं, हिरवा चारा, वाळलेला चारा भरपूर आहे. म्हणजे पहिल्यातला पहिलवान आहे बरोबर. महाराष्ट्र चॅम्पियन आहे हा गटात. महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि त्याचे तुम्हाला वाचून दाखवतो मी तसं पाहिलं तर. तर प्रथम क्रमांक सगळेच मिळालेले आहे, कोल्हापूरला मिळालेला आहे. बाकी इतका त्याच्या नावावरती त्याचे पारितोषिक आहे, चॅम्पियन आहे तो आणि सगळे पहिले मिळालेले आहे विशेष. आणि अजून भाऊ म्हणतात त्या 1/2 फूट वाढेल. 1/2 फूट वाढल्यानंतर त्याचं जे दिसणं असेल ते भयानकच असेल. तर भाऊ एवढं चांगलं मारणार नाही ना? हे काढपा अंगारचं काढतो. तर त्याची सोय जर तुम्ही बघितली ना तर खाली बसायला मॅट आहे आणि मुलगा त्याला चोळतो आहे. म्हणजे त्याचं जे काही आपण म्हणतो आक्रमण जास्त आक्रमक नाही आहे. आणि भाऊन जसं खुराक सांगितला पहिलवान रावण आपण बघतोय त्याच्यामध्ये त्याची ठेवण आपल्याकडे किती आता सध्या? संख्या किती आपल्याकडं? संख्या किती आपल्याकडं पूर्ण? आता इथं 2 आणलेली आम्ही. बर, घरी 5 आहे अजून. बर, त्याच्यामध्ये गाई गाई किती आपल्याकडं? गाई 2 आहे. गाई 2 आहे. चांगला कळप आहे तुमचा. हो, याच्यासाठी स्पेशल एक म्हैस आहे. एक म्हैस दूध प्यायला? अख्खं दूध. एका म्हशीचं दूध? एका म्हशीचं दूध तो पितो. वा, जबरदस्त. एवढी मेहनत फक्त शेतकरीच करू शकतो. वडील रिटायर्ड पीएस आहे. वा, जबरदस्त. हा, जबरदस्त. एवढी मेहनत आहे.
केला जो खोंड आहे आणि 3 वर्षाचा आहे ना जबरदस्त बहुत तुमची मेहनत खूप आहे शुभेच्छा धन्यवाद राम राम खूप जबरदस्त